हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे सुंदर डॉयली कम मेहरब पाहणार आहे. म्हणजे ॲक्च्युअली ही डॉयलीच आहे, पण इथे प्लेट ठेवली तुम्ही मध्ये की मस्त मेहरबीसारखं डिझाईन आहे, त्यामुळे तुम्ही सुंदर डिनर सेटसाठी याचा उपयोग करू शकता. असे तुम्ही चार बनवा, रंगीबेरंगी वेगवेगळे रंग वापरून सगळ्या लेफ्टओवर यांचा उपयोग होईल तुमच्या, आणि खूप सुंदर असा हा डिनर सेट आपला तयार होईल. यात मी तीन वेगवेगळ्या नंबरच्या सुयांनी ही तीन फुलं केली आहेत, ज्यात की हे 3.5, ही 2.5 आणि ही 1.75. अशी दोन दोन फुलं आपली वेगवेगळ्या नंबरच्या सुईनी केल्यामुळे वेगवेगळे साईज झाले आहे. पॅटर्न मात्र एकच आहे आणि डॉयली पूर्ण 3.5 केली आहे. खूप सुंदर असं हे पॅटर्न आहे आणि अगदी वेगळं, खूप आवडेल तुम्हाला हे करायला. याचं जर तुम्ही वजन बघाल तर फक्त 65 ग्रॅम आहे, आणि रुंदी बघाल तर ती साधारण 14.5 ते 15 इंच आहे. म्हणजे आपले सगळे जवळपास या सेटमधले 14.5 इंच होते, तर तसंच हे 14 किंवा 14.5 इंच आहे. आणि खूप सुंदर दिसतं हे, दिसायला एकदम डायनिंग टेबलवर उठून दिसतं. त्यामुळे मला वाटतं तुम्ही पटकन कराल, हे आवडलं असेल तर आधीच थंबदाबून लाईक करा, शेअर करा, आणि पटकन पॅटर्न बघा, सुई हातात घ्या आणि करायला सुरुवात करा. या डॉयली कम टेबल मॅट किंवा डिनर सेटमधल्या डॉयलीसाठी हे चार रंग घेतो आहे आपण, आणि सुयासुद्धा ह्यावेळेस तीन घेतल्या आहे एक वेगळा प्रकार म्हणून. तर ही 3.5, ही 2.5 आहे आणि ही 1.5, अशा तीन सुया घेतल्या. आणि आपण सुरुवात करणार आहे ह्या पांढऱ्या रंगांनी. तर मॅजिक लूकमध्ये 3.5 mm सुई घेतली आणि मॅजिक लूकमध्ये 1 डबल क्रोशे 1 चेन असं आपल्याला 12 वेळा करायचं आहे. तर आपण मॅजिक लूकमध्ये एक टाका काढून घेतला, पहिला डबल क्रोशे 3 चेनचा 1, 2, 3 एक चेनमध्ये करायची आहे म्हणून ती केली, आणि परत डबल क्रोशे मॅजिक लूकमध्ये पुन्हा 1 चेन 1 डबल क्रोशे असे 12 वेळा करायचं आहे. 1 चेन 1 डबल क्रोशे, चेन 1 डबल क्रोशे 1 12 टाईम्स. बघा असं डिझाईन झालं आपलं, 1 चेन 1 डबल क्रोशे. 12 वेळा आपण 1 डबल क्रोशे 1 चेन केली आहे. शेवटचीसुद्धा चेन केली मी, हे मॅजिक लूप बंद केलं आणि पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचं आहे. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा होता, 1, 2, 3, तर इथून 1 चेन सोडली आपण मधली, आणि डबल क्रोशेसोबत तिसऱ्या चेनशी म्हणजे स्लिप स्टिचने याला जोड. तर पहिला राऊंड झाल्यावर आपलं असं दिसत आहे. आता काय करू आपण, स्लिप स्टिचनी पहिल्या 1 चेनच्या गॅपमध्ये घेतली सुई आणि इथे 2 डबल क्रोशे करायचे. तर पहिला डबल क्रोशे अर्थात 3 चेनचा हा दुसरा डबल क्रोशे, चेन 2, अगेन 2 डबल क्रोशे इन नेक्स्ट स्पेस, पुढची जी 1 चेनची गॅप आहे तिथे 2 डबल क्रोशे, परत 2 चेन 2 डबल क्रोशे इन चेन 1 स्पेस, चेन 2, रिपीट दिस 12 टाईम्स, 2 डबल क्रोशे इन चेन 1 स्पेस, 1 डबल क्रोशे 2 अँड चेन 2 असं दिसेल. 2 डबल क्रोशे 2 चेन असं 12 वेळा कर. 2 राऊंड झाले आहेत आपले आणि आपलं असं दिसतंय. शेवटच्या 2 चेन केल्या मी पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडतोय. आता स्लिप स्टिच करून परत या 2 चेनच्या गॅपमध्ये घेऊ आपण आपला टाका, स्लिप स्टिच 1 स्लिप स्टिच 2. आता या 2 चेनच्या गॅपमध्ये आलो आपण. आता इथे 3 डबल क्रोशे करायचे आहे, सॉरी 3 नाही 2च करायचे आहेत. तर 2 डबल क्रोशे, पहिला डबल क्रोशे 3 चेनचा हा दुसरा डबल क्रोशे, आणि 3 चेन 3 डबल क्रोशे नाही 3 चेन, 2 डबल क्रोशे 3 चेन असं प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला करायचं आहे. 2 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे 2 चेन 3 1, 2, 3 पुन्हा 2 डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट गॅप, चेन 2 स्पेस, 1, 2 असं 12 वेळा करा. 2 डबल क्रोशे 3 चेन, 2 डबल क्रोशे 3 चेन हा राऊंड झाला आहे आपला तिसरा. आणि 3 चेन शेवटच्या करून मी पहिल्या डबल क्रोशेसोबत म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडते. पुन्हा 2 स्लिप स्टिच करून आपण 3 चेनच्या स्पेसमध्ये घेऊ आपली सुई, म्हणजे हा वर्किंग लूप आपला 3 चेनच्या स्पेसमध्ये आला. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे शेल करायचं आहे, म्हणजे 2 डबल क्रोशे 2 चेन 2 डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला, हा दुसरा डबल क्रोशे, मग 2 चेन आणि परत 2 डबल क्रोशे याच गॅपमध्ये.
दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे. शेल झाला हा दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे. आपण कुठे केला? तीन चेनच्या गॅपमध्ये. आता हे शेल जोडायचा कुठे? आपल्याला पुढचे जे दोन डबल क्रोशे आहेत त्या दोन डबल क्रोशेंच्या मध्ये सुई घालून, टाक्यात नाही, अशी मध्ये सुई घालून सिंगल क्रोशेनी जोडायचं. असं शेल केलं आपण. आता परत दुसऱ्या इथे गॅपमध्ये तसंच करायचं आहे. दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे. डबल क्रोशे वन, डबल क्रोशे टू, चेन टू, अगेन इन द सेम स्पेस डबल क्रोशे वन, डबल क्रोशे टू. एकाच तीन चेनच्या गॅपमध्ये आपण शेल केला, म्हणजे दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे. जोडलं कुठे? तर पुढच्या दोन डबल क्रोशेंच्या मध्ये सुई घातली, पहा, टाक्यात नाही, मध्ये सुई घालून सिंगल क्रोशेने जोडलं. तर असे शेल आणि सिंगल क्रोशे असं करत आहे आपण. तर 12 वेळा करावं लागेल हे. दोन डबल क्रोशे, डबल क्रोशे वन टू, दोन चेन, पुन्हा दोन डबल क्रोशे, डबल क्रोशे वन टू. आणि शेल झाला की जोडायचं कुठे? तर या दोन डबल क्रोशेच्या मध्ये. तीनदा झालं आपलं, असं 12 वेळा करा. असा सुंदर फुलासारखा आकार आला आहे आपला. आता शेवटचा शेल झाल्यावर हे जोडायचं कुठे? परत पुढच्या दोन डबल क्रोशेंच्या मध्ये. तर इथे मी सिंगल क्रोशेनी जोडते आणि मग यानंतर पुढचा डबल क्रोशे करायचा असतो, तो केलेलाच आहे, त्यामुळे इथे स्लिप स्टिचने आपण जोडून घेऊ डबल क्रोशेच्या टोकावर. तर इथे आपल्याला पुढचा राऊंड करण्यासाठी पुन्हा दोन चेनच्या स्पेसमध्ये सुई घ्यायची आहे. तर स्लिप नॉट केली, स्लिप स्टिच केली आपण दोन, दोन स्लिप स्टिच करून या दोन चेनच्या गॅपमध्ये आणला आपण. आता पुढचा राऊंड आपल्याला जो करायचा आहे पाचवा, तो कसा करायचा आहे? तर या दोन चेनच्या स्पेसमध्ये तीन डबल क्रोशे करू. पहिला डबल क्रोशे अर्थातच तीन चेनचा, डबल क्रोशे टू इन द सेम चेन टू स्पेस, डबल क्रोशे थ्री इन द सेम स्पेस. तीन डबल क्रोशे, एक तीन चेनच्या, दोन चेनच्या गॅपमध्ये, मग पाच चेन, वन टू थ्री फोर फाईव्ह, पुन्हा पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे. डबल क्रोशे वन टू थ्री, चेन फाईव्ह, वन टू थ्री फोर फाईव्ह, आणि परत पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे. ही जी दोन चेनची स्पेस आहे यामध्ये परत तीन डबल क्रोशे. डबल क्रोशे वन टू थ्री, म्हणजे असं डिझाईन येईल आपलं. तर हे 12 वेळा करा. तीन डबल क्रोशे पाच चेन, तीन डबल क्रोशे पाच चेन. हा पाचवा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. शेवटच्या पाच चेन केल्या मी आणि परत आपल्या पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने आपण जोडतो आहे. आता पुढच्या राऊंडला काय करायचं आहे? हे जे तीन डबल क्रोशे आहेत मध्ये, त्याच्या जागी आपल्याला चार डबल क्रोशे करायचे. तर पहिल्या डबल क्रोशेवर एकच डबल क्रोशे केला मी आणि मधल्या डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे करू. डबल क्रोशे वन, त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे, टू डबल क्रोशे इन द सेम स्टिच, दिसतंय? त्यानंतर पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, म्हणजे तीन होते त्याऐवजी आपण चार केले डबल क्रोशे. आता ह्या पाच चेनच्या जागी काय करायचं? पाच, दोन चेन करा आणि या मधल्या चेनवर, हवं तर चेनमध्ये असा सिंगल क्रोशे करा किंवा स्पेसमध्ये केला तरी चालेल, असा चेनमध्ये केला तर जास्त छान बसतं. पुन्हा दोन चेन, दोन चेन, सिंगल क्रोशे, दोन चेन, असं केलं आपण पाच चेनच्या ऐवजी. आणि इथे पुन्हा तीनाच्या ऐवजी चार डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे वन, देन टू डबल क्रोशे इन द मिडल स्टिच, वन टू, आणि तिसऱ्या ह्याच्यात परत एक डबल क्रोशे. डबल क्रोशे वन इन द लास्ट स्टिच, म्हणजे पाच झाले हे. परत आता पाच चेनच्या ऐवजी दोन चेन, एक सिंगल क्रोशे मधल्या टाक्यात, टाक्यात नसेल करायचा, तुम्ही जर असं गॅपमध्ये केला तरी चालतं. पाच मधल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि परत दोन चेन. पुन्हा तीन डबल क्रोशेच्या ऐवजी चार डबल क्रोशे, म्हणजे इथे आपण फक्त एकनी डबल क्रोशेची संख्या वाढवली आणि पाच चेनच्या जागी दोन चेन, एक सिंगल क्रोशे, दोन चेन असं केलं. तर आपल्याला आता हा सहावा राऊंड झाल्यावर असं दिसेल. हे इथे असं डिझाईन आलं आपलं. तर हा राऊंड असा पूर्ण करा. सहा राऊंड झाले आहेत आपले आणि आपल्या शेवटच्या दोन चेन केले आहेत मी. इथे आता फक्त स्लिप स्टिचने जोडून राऊंड पूर्ण करायचा आहे. पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचने जोडलं.
आता हे जे चार डबल क्रोशे आहे याच्याऐवजी आपल्याला पाच डबल क्रोशे करायचे. पहिला पुन्हा तीन चेनचा केला, दुसऱ्या टाक्यात एक डबल क्रोशे. आता एक वाढवायला, मगाशी तीन होते तर आपण छान तीनाचे चार केले मधल्या टाक्यात दोन करून. आता इथे मधला टाकाच नाही आहे कारण हे चार चार डबल क्रोशे आहे, तर मी याच्या गॅपमध्ये मधल्या दोघांच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे करते आणि या टाक्यातही एक डबल क्रोशे, म्हणजे आपले बरोबर एक डबल क्रोशे वाढला. चार टाक्यात चार डबल क्रोशे केलेच आपण आणि मध्ये एक डबल क्रोशे केला, असे पाच डबल क्रोशे केले. आता इथे परत पाच चेन करायच्या, दोन तीन चार पाच, आणि पुन्हा इथे पाच डबल क्रोशे. फर्स्ट डबल क्रोशे वन ऑन फर्स्ट डबल क्रोशे, डबल क्रोशे सेकंड ऑन सेकंड डबल क्रोशे, डबल क्रोशे थर्ड इन गॅप एक, आणि परत या दोन डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे, फोर्थ अँड फिफ्थ. पाच डबल क्रोशे केले आपण, पुन्हा इथे पाच चेन, वन टू थ्री फोर फाईव्ह. आता तुम्हाला असं मध्ये नसेल तर करायचं तर या मधल्या दोनपैकी कोणत्याही एका ह्याच्यात वाढवलं तरी चालतं. पाच डबल क्रोशे झाल्यावर परत इथे पाच चेन झाल्यावर परत इथे चारच्या ऐवजी पाच डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे वन, जसं मी म्हणते आहे की या टाक्यात दोन केले तरी चालतं, डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू एकाच टाक्यात, म्हणजे हे तीन झाले आणि मग इकडे चार आणि पाच, म्हणजे कसे करून डबल क्रोशे पाच व्हायला पाहिजे फक्त. मग तुम्ही मधल्या गॅपमध्ये करा किंवा एका दुसऱ्या टाक्यात दोन डबल क्रोशे केले तरी चालतं, पण जे काय कराल ते युनिफॉर्मली ठेवा, म्हणजे ते दिसायला चांगलं दिसतं. तर असे आपण करू. आता पाच डबल क्रोशे, पाच चेन पुन्हा, आणि या गॅपमध्ये मग परत पाच डबल क्रोशे, चार डबल क्रोशे आहे त्याच्याऐवजी पाच डबल क्रोशे. तर असा हा राऊंड पूर्ण करा, पाच डबल क्रोशे पाच चेन, पाच डबल क्रोशे पाच चेन. हा आपला सातवा राऊंड झालेला आहे. शेवटच्या पाच चेन झाल्यावर पुन्हा आपण पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडतो आहे. आता पुढच्या राऊंडला ऑफकोर्स काय करावं लागेल, तर या पाचच्या जागी सहा डबल क्रोशे करावं लागतील. तर परत मधल्या पहिला डबल क्रोशे तीन चेनचा, आता पाच असल्यामुळे मधला टाका आहे तुमच्याजवळ तर त्याच्यात दोन डबल क्रोशे करा, हा दुसरा डबल क्रोशे, आणि हा मधला आहे तर यात दोन करू, तिसरा चौथा. एकाच टाक्यात दोन केले मी, तिसरा आणि चौथा. पुढच्या टाक्यात पाचवा डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात सहावा, म्हणजे सहा डबल क्रोशे झाले. आता पाच होते मागच्या राऊंडला तर आता सहा डबल क्रोशे झाले. आणि आता पाच चेनच्या ऐवजी पुन्हा काय करायचं, दोन चेन एक सिंगल क्रोशे. पहा, तुम्हाला जर टाक्यात जड गेला तर असंही केला सिंगल क्रोशे तरी चालतं बरं, उलट सारखा असा करा. मग तर टाक्यात थोडा कर्ण जड जात असेल तर सरळ असा गॅपमध्ये करा दोन चेन. पुन्हा इकडे सहा डबल क्रोशे करायचे आहेत, डबल क्रोशे वन इन फर्स्ट स्टिच, डबल क्रोशे टू इन सेकंड स्टिच, नाव टू डबल क्रोशे इन द मिडल स्टिच, थर्ड डबल क्रोशे, फोर्थ इन द सेम स्टिच. मधल्या टाक्यात दोन डबल क्रोशे केले, पुढच्या दोन टाक्यात पुन्हा एक एक डबल क्रोशे, पाचवा आणि हा सहावा, म्हणजे सहा डबल क्रोशे झाले. आणि मग परत दोन चेन एक सिंगल क्रोशे आणि पुन्हा दोन चेन, परत सहा डबल क्रोशे. सहा डबल क्रोशे झाले की पुन्हा दोन चेन एक सिंगल क्रोशे या पाच चेनच्या स्पेसमध्ये आणि परत दोन चेन. फक्त हा सिंगल क्रोशे मग घट्ट करायचा, मात्र जर तुम्ही स्पेसमध्ये केला तर मग पुन्हा सहा डबल क्रोशे. तर असा हा राऊंड पूर्ण करा, सहा डबल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे दोन चेन पुन्हा सहा डबल क्रोशे, असं रिपीट करा बारा वेळा. हा राऊंड पूर्ण झाला आपला, दोन चेन केल्या मी शेवटच्या, म्हणजे दोन चेन सिंगल क्रोशे दोन चेन, आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता तुमच्या साधारण लक्षातच आलं असेल की याच्या पुढचा राऊंड आपला काय असणार आहे, तर जसं आपण एक एक डबल क्रोशेमध्ये वाढवत आहे, म्हणजे हे सहा डबल क्रोशे आहे तर आता सात करावे लागतील, म्हणजे पहिल्या तीन डबल क्रोशेवर एक एक, मध्ये गॅपमध्ये एक घ्या किंवा तिसऱ्यात दोन डबल क्रोशे टाका, सहाचे सात करा फक्त, मधल्या भागात कुठेतरी वाढवा एक. नंतर इथे आता पुढे एकदा पाचच चेन करायच्या आणि एकदा दोन चेन सिंगल क्रोशे दोन चेन करायचे, म्हणजे जेव्हा आपण आता सात डबल क्रोशे करू तेव्हा पाच चेन, मग सात डबल क्रोशे पाच चेन, सात डबल क्रोशे पाच चेन, असं करावं लागेल आपल्याला. बघा, आता पुढच्या ओळीची सुरुवात करताना इथे सहा डबल क्रोशे होते तर आता मी सात केले, एक दोन तीन आणि हे चार, सात डबल क्रोशे झाले, पाच चेन,
आणि मग परत या पुढच्या 6 डबल क्रोशेवर 7 डबल क्रोशे करायचे. म्हणजे एकदा 5 चेन करायच्यामध्ये ऑड जेव्हा असतं तेव्हा 5 चेन करावं लागतात, आणि जेव्हा 7 चे आता 8 होतील पुढच्या राऊंडला डबल क्रोशे, तर मग इथे 5 चेन नाही करायच्या, त्याऐवजी काय करायचं 2 चेन 1 सिंगल क्रोशे 2 चेन. आता असं हे 6 चे 7 झाले, 8 असं वाढत वाढत जाईल, तर साधारण मला वाटतं 10 वगैरे होईस्तोवर तो तुम्हाला करावाच लागेल. म्हणजे आपल्याला जेवढा मोठा गोल हवा आहे हा तेवढा, तर साधारण 10-11 इंच होईस्तोवर, कारण आपल्याला टोटल 14 इंचाची डॉयली करायची आहे, 14 साडे 14, कारण आपल्या सेटमधले बाकीचे 14 आहे म्हणून. असं काही नाही, तुम्ही 15 इंच केली तरी चालेल. तर आपण साधारण हे 6 डबल क्रोशेमध्ये आहेत, आता आपले 7 होतात आहे, तर असे 11 किंवा 12 होईस्तोवर करा हे डिझाईन. म्हणजे हे रिपीट होईल जेवढं 1, 2, 11 नाहीच, कारण की आपल्याला इव्हन नंबरमध्येच करावं लागेल. हे 7 च्या वेळेस 5 चेन येतात आहे, 8 डबल क्रोशे होतील तेव्हा 2 चेन 1 सिंगल क्रोशे 2 चेन येईल. म्हणजे एक तर 10 वेळा करा किंवा 12 वेळा करा, म्हणजे हे मधलं डिझाईनसुद्धा पूर्ण होईल. असं क्रॉसमध्ये जे येतं आहे ना, हे सुद्धा डिझाईन पूर्ण होईल. तर 12 वेळा आपण हे मधले डबल क्रोशे 12 इंच स्टोर करू, किंवा 10 इंच स्टोर करा, आणि तेवढं झालं की मी पुढचं दाखवते. बघा आपला एवढं झालेलं आहे पूर्ण, आणि याची जर तुम्ही रुंदी बघाल तर ती आत्ताच जवळपास 13 इंच झालेली आहे. तर आपल्याला आता 2 राऊंड मी आणखीन करणार आहे. आता पुढचा राऊंड मी कुठपर्यंत केलं बघा, आधी मध्ये 11 टक्केपर्यंत हे 5 मी जसं तुम्हाला आधी म्हटलं होतं की हे 2-2 चे गट जे आहे तर असा गट पूर्ण होईस्तोवर करा, तर तेवढंच केलं होतं मी आधी 10 होईस्तोवर जसं तुम्हाला सांगितलं तसं. पण मग माझ्या लक्षात आलं की पुढचा जर राऊंड आपल्याला पूर्ण डबल क्रोशेचा करायचा आहे तर आपल्याला या 5 चेन लागणारच आहे, म्हणून आणखीन एक राऊंड केला ज्यात आपण इथे 11 डबल क्रोशे झाले आपले मध्ये, आणि ही 5 चेन 11 डबल क्रोशे 5 चेन असा राऊंड झाला. आता या राऊंडमध्ये आपण काय करणार आहे की 11 डबल क्रोशेवर प्रत्येकी 1-1 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 ऑन ईच ऑफ द 11 स्टिचेस, प्रत्येक टाक्यात 1-1 डबल क्रोशे करा. प्रत्येक टाक्यात 1-1 डबल क्रोशे केला आपण 11, आणि हे जे 5 चेनची गॅप आहे इथे 6 डबल क्रोशे करा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे असे 11 आणि 1 हे 6, 17 डबल क्रोशे झाले. आणि हे 12 वेळा रिपीट करायचं आहे. पुढच्या 11 टाक्यात परत 11 डबल क्रोशे, या 5 चेनच्या गॅपमध्ये 6 डबल क्रोशे, तर 17 गुणिले 12 204 टाके आपले होणार आहे. आणि याच्या पुढचा राऊंड फक्त प्रत्येक टाक्यात 1-1 डबल क्रोशे असा करायचा आहे. तर हे 2 राऊंड आपण आता करून घेऊ. हा राऊंड कसा, तर प्रत्येक टाक्यात 1-1 डबल क्रोशे आधी 11 टाक्यात आणि 5 चेनच्या गॅपमध्ये 6 डबल क्रोशे, हा पहिला राऊंड. आणि दुसरा राऊंड कसा कराल, फक्त प्रत्येक टाक्यात 1-1 डबल क्रोशे, म्हणजे जेवढे 204 डबल क्रोशे आहेत तर तेवढेच राहतील, आणि तेव्हा आपलं बरोबर 12-14 इंच झालेलं असेल. आपले सगळ्या डॉयलीज या डिनर सेटमधल्या ज्या करतो आहे आपण, त्या साधारण 14-14 इंच केलेल्या आहे आपण, त्यामुळे ही सुद्धा आपल्याला 14 इंच करायची आहे. डबल क्रोशे 1 इन ईच ऑफ द 11 स्टिचेस, डबल क्रोशे 6 इन चेन 5 स्पेस. यात झालं 11 डबल क्रोशे की पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये 6 डबल क्रोशे करायचे. अकरा झाले, आता इथे 6 डबल क्रोशे, तर असा पूर्ण राऊंड करायचा. आणि याच्या पुढचा शेवटचा राऊंड म्हणजे प्रत्येक टाक्यात 1-1 डबल क्रोशे, तर 204 चे 204च राहतील, तर एवढं पूर्ण करून. एवढे 2 राऊंड पूर्ण झाले आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 चेनच्या गॅपमध्ये 6 डबल क्रोशे आणि प्रत्येक डबल क्रोशेवर 1-1 असे आपण 12 वेळा केलं, तर ते 204 टाके झाले. आणि शेवटच्या राऊंडला फक्त प्रत्येक टाक्यात 1-1 डबल क्रोशे केला. आता हे एवढं झाल्यानंतर आपली याची रुंदी झालेली आहे बघा 15 इंच झाली जवळपास, ठीक आहे. आता आपल्याला 2-3 चॉईस आहे. म्हणजे एक तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की आपण हे 3.5, 2.5 आणि 1.5 अशा 3 सुयांनी 1-1 फुल करू, आणि ते मोठमध्ये मग त्यानंतर लहान, त्यानंतर लहान, तसंच इकडे त्यानंतर लहान, त्यानंतर लहान, तर असं करू शकता तुम्ही, तो एक विचार होता मनात. किंवा दुसरा विचार हा आहे की 1 फुल या रंगाचं आणि 1 फुल या रंगाचं असं अख्ख्या पूर्ण बॉर्डरला लावायचं,
म्हणजे छान ते वेगळे दिसेल डॉयलीसारखं आणि नेहमी मैरपीसारखं एकाच साईडनी फुलं पाहिजे असं काही नाही, आपण पूर्ण राऊंडला सुद्धा फुलं घेऊ शकतो. तर आता तुम्ही जसं तुम्हाला आवडेल तसं करा. आपण सध्या 1.75 सुई घेते आहे मी, आणि तुम्हाला याचं फूल कसं करायचं तेवढं फक्त दाखवते. ते फूल ऑलरेडी आपण केलेलं आहे खरं, मी तुम्हाला त्यात कोणत्या व्हिडिओत केलं होतं हेही दाखव. तर मित्रांनो, आपण ही जी डॉयली केली होती तर या डॉयलीमधलं जो जी फुलं आहेत हीच फुलं आपण आता करणार आहे. इथे अगदी सोपी आहेत आणि खूप पटकन होतात, तर तशीच फुलं सिम्पल करू आणि सगळी एकाच साईजची करू. आता फक्त रंग बदलवू त्यात. आपण सुरुवातीला 8 चेनची रिंग करून घेऊ. रिंग ऑफ चेन 8, 1, 2 अशा 8 चेनची रिंग कर. अशी 8 चेनची रिंग झाल्यावर आपल्याला यात 5 व्ही करायचे आहे. तर व्ही कसे पहा, 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला, आडव्या 2 चेन आणि याच रिंगमध्ये आणखीन 1 डबल क्रोशे, म्हणजे हा एक व्ही तयार झाला. 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन करा मध्ये, म्हणजे प्रत्येक 2 व्हीच्या मध्ये 1-1, 2-2 चेन करू आपण. तर या 2 चेन केल्या मी आणि पुढचा व्ही आता परत रिंगमध्ये, म्हणजे 1 डबल क्रोशे, 2 चेन आणि 1 डबल क्रोशे. दुसरा व्ही झाला, पुढच्या व्हीमध्ये 2 चेनची गॅप म्हणून परत 2 चेन केल्या, चेन 1, 2 आणि याच रिंगमध्ये परत तिसरा व्ही, डबल क्रोशे 1, चेन 2, डबल क्रोशे 1, चेन 2 स्पेस इन बिटवीन 2 व्हीज, 2 व्हीच्या मध्ये 2 चेन, परत 1 व्ही, 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. 4 व्ही झाले आपले, परत 2 चेन आणि शेवटचा व्ही पाय, 1, 2, 3 आणि 4 झाले. तर शेवटचा व्ही करू, 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे. आता शेवटच्या 2 चेन करू, 5 वेळा केला आपण आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून घेतलं. हे पहा, 5 वेळा व्ही झाले आपले, मी तुम्हाला इथे दाखवू शकते. हा पहिला व्ही, 2, 3, 4 आणि हा 5वा. आता आपल्याला काय करायचं आहे, या व्हीमध्ये आपण स्लिप स्टिच करून आधी टाका घेऊ. आता या व्हीच्या वरच्या भागात, म्हणजे 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे आहे, तर या 2 चेनच्या स्पेसमध्ये 5 डबल क्रोशे करायचे. तर पहिला डबल क्रोशे अर्थातच 3 चेनचा केला, 4 डबल क्रोशे आणखीन करा या साईडला 3 चेनच्या गॅपमध्ये, सॉरी 2 चेनच्या गॅपमध्ये, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, 3, 4 4 डबल क्रोशे केले आणि 1 पहिला 3 चेनचा, असे 5 झाले पूर्ण. आता या व्हीचा जो डावीकडचा भाग आहे, म्हणजे हा व्ही होता ना आपला, तर या व्हीचा हा उजवीकडचा भाग याला म्हणते मी, याला डावीकडचा. तर डावीकडच्या भागात पुन्हा 5 डबल क्रोशे. ते कसे करायचे, व्हीच्या आतमध्ये सुई घालून इकडे काढायची, असं थोडं पलटव टर्न करून घ्या थोडंसं आणि इथे 5 डबल क्रोशे पुन्हा, डबल क्रोशे 1, 2, 3, 4 आणि 5 5 डबल क्रोशे व्हीच्या डावीकडच्या भागात केले, 5 व्हीच्या वर केले आणि आता ही जी गॅप होती आपली 2 व्हीच्या मध्ये खाली रिंग मध्ये, तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडून. आता परत पुढचा व्ही आहे हा, आणि या व्हीच्या पहिले, आता हा व्ही पहा, याच्या आपण उजव्या भागात पहिल्यांदा या भागावर 5 डबल क्रोशे करू, मग याच्यावर 5 आणि मग डावीकडच्यावर 5. पण आता हे 5 डबल क्रोशे करताना थोडं टर्न करून घ्या आधी आणि आत सुई घालायची व्हीच्या, दोऱ्याचा वेढा घेऊन खांब करायचा आहे म्हणून दोऱ्याचा वेढा घेतला, या उजव्या भागात करायचा आहे. आत सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3-2, 2-1. तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये सावकाश हवं असेल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता, तिथेसुद्धा हे फूल मी शिकवलेलंच आहे. डॉयलीच्या प्लेलिस्टमध्ये सापडेल तुम्हाला.
तीन चार आणि पाच. पाच डबल क्रोशे आपण व्हीच्या राईट साईडला केले पहा. आता व्हीच्या वरचे ज्या दोन चेन आहेत तिथे पुन्हा पाच डबल क्रोशे. या भागात डबल क्रोशे वन, डबल क्रोशे टू, थ्री, फोर, फाईव्ह. आणि आता डावीकडच्या भागात व्ही झाला हा, त्याचा उजवे भागात झाले पाच, वर झाले पाच, आता या भागात पाच. थोडं असं टर्न करून घ्यायचं आणि याच्यावर करायचे आता आतून घालायची सुई, आतून बाहेर आली पाहिजे. तर असं डबल क्रोशे वन, डबल क्रोशे टू, थ्री आणि फोर, फाय. पाच पाच डबल क्रोशे लेफ्ट राईट साईडला आणि पाच वर. आता परत ही मधली जी आपला व्हीचा भाग आहे, मधली जी रिंग आहे, त्यामध्ये स्लिप स्टिचने जोडायचा हा. आता परत या पुढचा व्ही आहे हा, बघा या व्हीच्या इकडे पाच डबल क्रोशे, वर पाच डबल क्रोशे, या भागात पाच डबल क्रोशे, इथे स्लिप स्टिचने जोडायचं. आता असे सगळ्या व्हीमध्ये आपण पंधरा पंधरा डबल क्रोशे करून घेणार. आता असं आपण एका व्हीचं पूर्ण केलं आहे, उजवीकडे वर आणि डावीकडे पाच पाच. तसंच आता पुढच्या व्हीमध्ये करायचं. हा पुढचा व्ही आहे, तर इथे कसं करायला, आता या उजवीकडच्या याच्यात पाच डबल क्रोशे, वर पाच डबल क्रोशे, इकडे पाच डबल क्रोशे. तर आता इकडचं करताना दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि व्हीच्या आतमधून सुई घालायची, आतमधून इकडे काढायची साईडने आणि मग पाच डबल क्रोशे करायचे. आणि समजा तुम्हाला हे फूल कठीण वाटलं तर कोणतंही एक साधं फूल घ्या, एक या रंगाने एक त्या रंगाने, आणि मग असं सगळे जोडून घ्यायचे बस एवढंच. पण हे असे थ्री डायमेन्शनल असल्यामुळे मस्त दिसतात, तर म्हणून मला हे करावेसे वाटले. आणि तसे काहीच कठीण नाही आहे, तुम्ही ऑलरेडी ते केली असेल डॉयली तर केलेलेच आहेत ते फुलं. गणपती डेकोरेशनच्याही वेळेस आपण केले होते त्या फुलांनी, त्यामुळे असं काहीच नाही, तुम्हालाही करता येईल सहज. हे उजवीकडचे पाच डबल क्रोशे झाले. आता व्हीचा वरचा भाग आहे हा, इथे पाच डबल क्रोशे, एक, दोन, तीन, चार, पाच. आणि आता डावीकडचं, व्हीची डावीकडची दांडी. आता त्यासाठी फक्त थोडंसं असं पकडायची हातात, टर्न करून घ्यायचं, दोऱ्याचा वेढा घेऊन व्हीच्या आतून इकडे बाहेर काढायची सुई आणि पाच डबल क्रोशे करायची. वन, तसंच आतून पुन्हा सुई काढली बाहेर, टू, थ्री, फोर, फाईव्ह. मग असे दोन झाले आपले पूर्ण आता हे व्ही. आणि याचं जोडायचं कुठे आहे, तर जी ओरिजिनल रिंग होती आपली सुरुवात जिथून केली आपण, तर या रिंगपाशी स्लिप स्टिचने जोडायचं. जिथे पाकळी संपते तिथे स्लिप स्टिचने घालून जोडून घेतलं. म्हणजे या दोन पाकळ्या झाल्या आपल्या, आणि पाच पाकळ्या आहे फक्त, तिसरी अर्धी झालीच आहे. आता फक्त या आणखीन दोन पूर्ण करा आणि मग शेवट आपल्याला या पाकळीच्या उजव्या साईडच्या पाच राहिले आहेत डबल क्रोशे, ते करून इथे जोडायचं आहे. तर मी दोन पाकळ्या आधी करून घेते पूर्ण. आणि पूर्ण म्हणजे काय, तर आता व्हीच्या इकडे उजवीकडे पहिले पाच डबल क्रोशे, मग वर पाच, साईडला पाच, इथे स्लिप स्टिचनी जोडायचं. पुन्हा पुढच्या व्हीच्या डावी उजवीकडे पाच, वर पाच, खाली पाच, आणि मग इथे शेवटी स्लिप स्टिचनी जोडायचं. तेवढं दाखवते. दोन व्ही झाले राहिले होते, त्यातले माझे हे पाकळ्या पूर्ण झाले आहेत. आता हे परत मध्ये मी पहिल्या रिंगशी जोडते आहे स्लिप स्टिचनी. आता पहिली जी आपण पाकळी केली होती ती पूर्ण नव्हती केली, ती अर्धवटच केली होती, म्हणजे वरचे पाच आणि साईडचे पाच केले होते, पण या बाजूचे पाच डबल क्रोशे राहिले आहेत. तर ते करू आपण. आता दोऱ्याचा वेढा घेतला मी आणि उजवीकडचे जे पाच डबल क्रोशे राहिले आहेत ते करत आहे आपण. डबल क्रोशे वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह. पाच डबल क्रोशे उजव्या भागाचे व्हीच्या आणि वरचे पाच केलेलेच आहेत. आपण या पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडू आणि आता आपलं हे फूल पूर्ण झालं. दोरा कापते मी आणि तुम्हाला दाखवते.
बघा इतकं सुंदर आपलं हे फूल तयार झालंय. आता असंच तुम्ही जांभळं फूल करून घ्या, एक गुलाबी एक जांभळं असं पूर्ण राऊंडमध्ये लावा याला, किंवा जसं तुम्हाला मी सांगितलं होतं तसंही करू शकता. हे आपण इथे लावणार आहे असं, तर एक गुलाबी एक जांभळं असं पूर्ण राऊंड करा. किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं हे मोठं केलं मी 1.75 केलं आहे, तर या रंगाचं तुम्ही आता 2.5 करा. आणि आणखीन एक हवं असेल तर वेगळा रंग घ्या तिसरा, किंवा दोन आजूबाजून मध्ये असे मध्ये एक मोठं, मग त्याच्याहून छोटं त्याहून छोटं वर, आणि तसंच खाली, तर असे 6 फुलं करून तेही काम होऊ शकतं. कारण थ्रूआउट सगळे फुलं करणं म्हणजे खूप मोठं आहे, तर ते एक व्हेरायटी म्हणजे म्हणून तुम्ही तेही करू शकता. किंवा असं शॉर्टमध्ये 6 फुलं करून 5 फुलं करून आपलं काम होऊ शकतं. तर मी करते पूर्ण 5 फुलं आणि तुम्हाला दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सगळी फुलं मी तयार केली आणि लावून घेतली आहे. मोती लावला आहे फक्त एक एक मध्ये त्याच्या, आणि सुंदर दिसत आहे ते. आता आपण हे जे लावलं आहे मी एका बाजूला असं दुसऱ्या बाजूला करायचं आहे, तर ते कसं करायचं ते बघू. तर त्यासाठी मी आधी हे जांभळं करू आपण, डार्क जांभळं. तर जांभळा दोरा घेतला आपण, स्लिप नॉट करा आणि 21 चेन करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 21 चेन करून घ्या. 20, 21 किती केले चालेल, तर या मी 21 केलं आहे. प्लस 3 करा आणखीन, 1, 2, 3 आणि आता 4 चेन सोडून द्या. 1, 2, 3, 4 आणि पुढच्या चेनमध्ये स्लिप नॉटने जोडा. दोरा कापून घेऊ आपण. हा दोरा कापला आपण चांगला, थोडा मोठं टोक ठेवून, कारण आपल्याला हे शिवायचंही आहे आणि ही गाठ मारली याला. आता टॅपेस्ट्री नीडलमध्ये ओवू आपण आणि फक्त आपल्याला इथे हे असं शिवून घ्यायचं आहे. हे जांभळं झालं, मग असंच आपण दुसरं फिक्कं जांभळं करू 15 चेनचं आणि हे गुलाबी करू 10 चेनचं. म्हणजे हे डार्क जांभळं 20 चेनचं, मधलं 15 चेनचं आणि हे 10 चेनचं. एवढं पूर्ण करते आणि मग शिवायचं कसं ते दाखवते. हे तिन्ही तयार झाले आहेत माझे आणि फक्त आपल्याला आता हे शिवून घ्यायचं आहे. तर टॅपेस्ट्री नीडलमध्ये ओवू आपण याला दुसरं टोक आणि फक्त आता शिवायचं कसं पहा. इथे आधी आपण याची चांगली गाठ मारून घेऊ पक्की, म्हणजे जेणेकरून याला असा कळीसारखा आकार येईल. आता हे फक्त आपल्याला इथे असं शिवून घ्यायचं आहे, जसं इकडचं शिवलं आहे ना असंच याच्यासारखं. तर इकडनं आपण सुरुवात करू. हे चांगलं फुलाच्या आत गेले पाहिजे दुसरं टोक, साधारण असं इथे. तर आपल्याला दोन आणखीन आत घ्यायचे आहे, त्यामुळे हे जांभळं थोडं बाहेर घेऊ आपण. तर इथे असं शिवतोय आपण इकडे, आणि इकडचंही टोक पक्का झालं पाहिजे म्हणून इथेही आपण टाका घालू एक कळीचा. आणि आता आपल्याला फक्त इथे थोड्या थोड्या अंतराने असं इथे लगेच टाकायचं आत, इकडे थोड्या अंतराने काढलं. असे फक्त टाके घालून इतकं शिवून घ्या इकडे. या पद्धतीने इथपर्यंत शिवून घ्यायचं. दुसरंही टोक त्याचं मागे काढलं आपण बॅक साईडला आणि हे फक्त इथे गाठ मारून दोरे हाईड करून घ्या. नेहमी मी तुम्हाला सांगितलं आहे की पहिली गाठ सैल बांधायची आणि मग दुसरी दोरे असे व्यवस्थित आले पाहिजे, रॉंग साईडनेसुद्धा खराब नाही दिसलं पाहिजे. असेच मी आणखीन 2 शिवते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आपली ही डॉयली पूर्ण झालेली आहे आणि किती सुंदर दिसते आहे बघा. तर आपलं जे डिनर सेटसाठी 4 डिझाईन देणार आहे मी, त्यापैकी हे आता तिसरं आहे. आणखीन एक डिझाईन करू आपण या प्रकारचं आणि मग आपला पूर्ण डिनर सेट तयार होईल. मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हे. आवडलं असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.